महाराष्ट्र के आराध्य देव और हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर कोपरखेरने की फार्म सोसाइटी में विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां बीजेपी नेता संदीप नायक ने छत्रपति शिवाजी महाराज को हार पहनाकर मान वंदना दी। उन्होंने कहा कि शिवाजी महाराज ने सज्जनों का सम्मान किया और अन्याय के विरुद्ध प्रतिकार किया, यह सबके लिए प्रेरणादायी है। देखे रिपोर्ट। नवी मुंबई मनपा की फार्म सोसाइटी में आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाई गई। बीजेपी नेता और पूर्व विधायक संदीप नायक ने यहां छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को हार पहनाकर उनकी मन वंदना की। युवा नेता संदीप नायक ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज ने अन्याय का प्रतिकार किया और सज्जनों का सम्मान किया। उन्होंने शिवाजी महाराज के सिद्धांतों को अपनाने का आह्वान करते हुए उनकी जयंती पर क्रिकेट लीग आयोजित कराने वाले फार्म सोसाइटी के पदाधिकारियों की सराहना की। छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती त्यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो। एक जाणता राजा, एक रयतेचा राजा, अनेक राजे महाराजे होऊन गेले, परंतु रयते करता झटणारे, कष्ट करणारे, महिलांचा सन्मान करणारे, आपल्या जनतेचं रक्षण करणारे, एक जाणते राजे म्हणून संपूर्ण देशात नाही संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे। फार्म कोऑपरेटिव्ह सोसायटी एक खूप मोठी नावाजलेली सोसायटी की नव्या मुंबईमध्ये त्या मोठ्या सोसायट्यामध्ये या सोसायटीची गणना केली जाते। कुठल्याही धर्माचा उत्सव असो, सण असो, रहिवाशांमधली सुखदुःख असतील, या सर्वच सुखदुःखांमध्ये ही सर्वच रहिवाशी एकत्र असतात। या सर्व तरुणांनी दाखवलेली एकजूट ही खरोखर कौतुकास्पद आहे। कार्यक्रम करत असताना सर्वांचा मानसन्मान करून एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम व्हावा, सगळ्यांचा सहभाग व्हावा, अशा प्रकारचं उद्दिष्ट नेहमीच या सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं। सर्व खेळाडूंना म्हणजे या स्पर्धेमध्ये एकदम जी नावं ठेवलेली आहेत, त्यांचे जे कॅप्टन्स म्हणजे जे टीम्सचे ओनर्स आहेत, आणि ज्येष्ठांपासून फार तरुणांपर्यंत देखील या स्पर्धेमध्ये घेतलेला सहभाग, या मुलांच्या आणि मेन्स स्पर्धेनंतर मग विमेन्स स्पर्धेचं देखील आयोजन केलं जाणार आहे, या सर्व खेळाडूंना मी स्पर्धेनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।